हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? माझ्या इजी डिश या चॅनलवर तुमचं पुन्हा मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत वालांच्या शेंगांची भाजी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे वालाचे शेंगा, हे मी निवडून घेतलेले आहे. बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेला कांदा, लसणाच्या पाकळ्या, फोडणीसाठी तेल आणि चवीनुसार मीठ. सर्वात प्रथम आपण भाजी चांगली स्वच्छ धुवून घेऊ. मीने भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता फोडणीसाठी मी तेल घालत आहे. भाजीला आपण फोडणी देऊ. मी जिरं घातले, बारीक चिरून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या, बारीक चिरलेला कांदा. कांदा चांगला शिजल्यावर त्यात मी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालते. त्यात मी मसाले घालते, हिंग, हळद आणि लाल तिखट. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि धुवून घेतलेली वालाची शेंगा. त्यात थोडे पाणी घालावे आणि कुकरचे 3 ते 4 शिट्या आपण काढून घेऊ. चवीनुसार मीठ. ही झटपट आणि इझी होणारी डिश आहे. घरोघरी वालाची शेंगांची भाजी होतच राहते. आज मी तुमच्यासोबत शेअर केली. तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट्समध्ये कळवा. माझी ही भाजी तुम्हाला आज कशी वाटली ती नक्की कमेंट्समध्ये कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.